ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारीवरती बातम्या सुपरफास्ट. पुणे शहरात मार्च ते ऑक्टोबर पर्यंत तब्बल 720 टन कोविड कचरा जमा. पुणे शहरात मार्च ते ऑक्टोबर मध्यापर्यंत तब्बल 720 टन कोविड कचरा जमा झाला होता. त्याची वेळोवेळी विल्हेवाट लावण्याचे काम प्रशासनाने केले आहे. जैव वैद्यकीय कचरा ही मोठी समस्या आहे. या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे अत्यंत गरजेचे आहे. यात हयगय झाल्यास कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका असल्याने प्रशासनाकडून या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार काम सुरू आहे. त्याअंतर्गत होम क्वारंटाईन आणि आयसोलेशन सेंटरमध्ये निर्माण होणारा कचरा गोळा करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. बुलढाण्यात एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा जल्लोष. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम करून पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल होताच बुलढाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना फटाके फोडून मोठा जल्लोष साजरा केलाय. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी केली. कोरोनाबाधित महिलेच्या प्रेतावरील दागिने गायब. मोरगाव येथील एका कोरोनाबाधित महिलेच्या मृत्यूपश्चात अंगावरील सोन्याचे दागिने परत करण्यात आले नाहीत. ते लंपास केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आल्याने जिल्हा प्रशासन हादरले असून दरम्यान मला दागिने परत करा अशी आर्तहाक बाधित महिलेच्या पतीने जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्राद्वारे केली आहे. तेव्हा आता चौकशीनंतर या बाबीचा उलगडा होणार आहे. आता माझ्या पत्नीच्या मृतदेहावरील 4 ग्राम सोन्याचे मंगळसूत्र गेले कुठे अशी तक्रार मृत महिलेच्या पतीने जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांना लेखी पत्राद्वारे केली आहे. सांगली महापालिकेच्या वित्त व लेखाधिकारी म्हणून स्वप्नील हरुगडे यांनी पदभार स्वीकारला. सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या वित्त व लेखाधिकारी म्हणून स्वप्नील हिरगुडे यांची नियुक्ती झाली. हिरगुडे यांनी सांगली जिल्हा महापालिकेत वित्त व लेखा विभागात लेखाधिकारी म्हणून काम सुरू केले. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली लेखा विभागाचे काम योग्य पद्धतीने करणार असल्याचे हिरगुडे यांनी सांगितले. स्वप्नील हिरगुडे 101 बॅचचे PSI असून त्यांनी देवनार मुंबई येथे 1 वर्ष आणि नाशिक MBA 1 वर्ष PSI म्हणून सेवा बजावली. त्यानंतर हिरगुडे यांनी 2011 साली राज्यसेवा परीक्षा पास केल्यानंतर ते वित्त विभागात दाखल झाले. त्यानंतर स्वप्नील हिरगुडे यांचे आदिवासी विभाग मुंबई आणि त्यानंतर कोल्हापूर विभागीय कार्यालय कृषी विभागात ते कार्यरत होते. नुकतीच स्वप्नील हिरगुडे यांची सांगली महापालिकेकडे व वित्त लेखाधिकारी म्हणून नियुक्त झाली. महापालिका लेखा विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून हिरगुडे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी माजी लेखाधिकारी धोंडीराम संकपाळ, संगय्या मठद, विनायक जमदाळे, शीतल गोठणेकर, अरुण माळी, सोनल साठे, आर पाटील आदी उपस्थित होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी घेतली काँग्रेस पक्षांच्या सर्व मैत्र्यांची बैठक. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज काँग्रेस पक्षाच्या सर्व मंत्र्यांची बैठक घेऊन राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. या बैठकीत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याबाबत चर्चा झाली असून बाळासाहेब थोरात या संदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. एकनाथ खडसेंसोबत पुण्यातील गोल्डमॅन करणार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. भाजप नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम ठोकत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. एकनाथ खडसे यांच्यासोबत पुण्यातील गोल्डमॅन प्रशांत सकपाळ हे सुद्धा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी प्रवेश करण्यापूर्वी आपल्या कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचा दावा सपकाळ यांनी केला आहे. प्रशांत सपकाळ यांचे संपूर्ण महाराष्ट्रात फॅन फॉलोअर्स आहेत. त्यांचा फायदा राष्ट्रवादीला होईल असंही प्रशांत सपकाळ यांचं म्हणणं आहे. विधान परिषदेतील पदवीधर मतदारसंघातील 3 जागेवर निवडणूक होण्याची शक्यता. जयंत पाटील
विधान परिषद पदवीधर मतदारसंघातील 3 जागा रिक्त आहेत. या जागेवर निवडणूक होण्याची शक्यता असल्यामुळे आज या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठक बोलवली होती. या बैठकीत या संदर्भात चर्चा करण्यात आली असून लवकरच याबाबत पक्षाकडून अधिकृतरित्या माहिती येणार आहे. एकनाथ खडसे यांचा उद्याला प्रवेश होणार असून त्यांच्यासोबत त्यांचे अनेक समर्थक हे पक्षात प्रवेश करणार आहेत. मात्र सत्ताधारी आमदार आणि खासदार यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्यात येणार नाही. वेळेनुसार खासदार आणि आमदारांना पक्षात घेतले जाणार आहे. सध्या कुठेही पोटनिवडणूक होऊ नये ही सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे तूर्तास एकनाथ खडसे यांच्यासोबत त्यांचे कट्टर समर्थक कार्यकर्ते यांच्या उद्याला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. खडसेंच्या जाण्याने प्रचंड वेदना, खोतकरांच्या ऑफर बद्दल मानले आभार पंकजा मुंडे. नाथाभाऊंच्या जाण्याने वेदना मला प्रचंड झाल्या अशी प्रतिक्रिया भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दिल्या. खडसे यांच्या पक्षातून जाण्याने खेद वाटतो असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. आज पंकजा मुंडे या जालना जिल्ह्यातील वडीगोद्री भागात आल्या होत्या तेव्हा माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. काल खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा केल्यानंतर अर्जुन खोतकर यांनी पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. या ऑफरबद्दल विचारला असता सेनेत येण्याची ऑफर दिल्याबद्दल खोतकर यांचे आभार मानले आहेत. खडसे हे पक्षातून गेल्यानंतर आपला ओबीसींची जबाबदारी तुमच्याकडे आली आहे असा प्रश्न विचारला असता पीडित वंचितांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठीच मी राजकारणात असल्याचा पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. एकनाथ खडसे यांनी आरपीआयमध्ये यायला पाहिजे होतं. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले. एकनाथ खडसे यांच्याबरोबर 15-16 आमदार असणार नाहीत. ते सध्या आमदार नसल्यामुळे राष्ट्रवादीत जात आहेत. त्यांना पहिल्यांदा आमदार करतील आणि त्यानंतर मंत्रीपद मिळू शकते. त्यांनी पक्ष बदलायला नव्हता पाहिजे, त्यांना आरपीआयमध्ये यायला पाहिजे होतं. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपले मत व्यक्त केले. बारामती तालुक्यामध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले बारामती दौऱ्यावर असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. पुणे जिल्ह्यात बारामती, दौंड, इंदापूर तसेच सोलापूर भागांमध्ये पावसाने अतोनात नुकसान झाले असून मानवी वस्तीसह शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे ताबडतोब पंचनामे झाले पाहिजेत, तसेच एकरी 50,000 रुपये मिळावेत अशी आमची मागणी असून केंद्र सरकार मदत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवणार आहोत. पण यामध्ये राज्य सरकारची मोठी जबाबदारीही आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिव्हाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.